या देशाचं सर्वोच्च सभागृह येते आणि या सभागृहाचा मान शान सगळ्यांनी राखला पाहिजे. उगीचच अशा या चांगल्या कार्यक्रमाबद्दल वाईट बोलणं किंवा त्याला विरोध करणं मला असं वाटतं हे विरोधी पक्षालाही शोभत नाही. एकच प्रश्न समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहे. अद्यापर्यंत समान नागरी कायदा लागू झालेला नाही. जेव्हा कधी अशा प्रकारचा मसुदा तयार होईल आणि तो जनतेसमोर ठेवला जाईल त्यावेळेस त्याच्यावर नीट भाष्य करतो. नवीन संसदेवर काय सांगाल? नवीन संसदेचं उद्या उद्घाटन आहे. या देशाचं सर्वोच्च सभागृह येते आणि या सभागृहाचा मान शान सगळ्यांनी राखला पाहिजे. उगीचच अशा या चांगल्या कार्यक्रमाबद्दल वाईट बोलणं किंवा त्याला विरोध करणं मला असं वाटतं हे विरोधी पक्षालाही शोभत नाही. आणि अशा प्रकारचं सभागृह व्हावं अशा प्रकारची इच्छा या देशातल्या जनतेची होती आणि पूर्वीच्या काळात काँग्रेसने सुद्धा अशा प्रकारची शंका व्यवस्थित केली होती. परंतु कुठल्या तरी मुद्द्यावर एखादा वाद निर्माण करायचा आणि जनतेमध्ये चर्चा घडून आणायची. सुप्रीम कोर्टातही गेले होते पण सुप्रीम कोर्टाने सुद्धा ते फेटाळलं आणि उद्या ठरल्याप्रमाणे या देशाच्या प्रधानमंत्र्याच्या हस्ते संसदेचं उद्घाटन होणार आहे आणि त्याच कार्यक्रमाला मी चाललो आहे आता.